नमस्कार मुलांनो, आपण आज एक कविता बघणार आहोत. सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा, आपलं पुस्तक काढा आणि पान नंबर 7 बघा. आता मला सांगा, तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतंय? बरोबर, पाऊस पडताना दिसतोय आणि बेडूक आहे का? बेडूक आहे. मुलगीही दिसतीये आणि पाणीही भरपूर साचलंय. ढग आहेत, झाडे झुडपे आहेत अवतीभोवती. ती मुलगी त्या बेडकाशी बोलत आहे का काही? हो, दोघांचं काहीतरी संभाषण चालत आहे असं आपल्याला वाटतंय. ती मुलगी हातवारे केलेलीही दिसती आपल्याला. चला तर ती काय म्हणत आहे ते आपण बघूया. आपल्या कवितेचं नाव आहे डराव डराव. डराव डराव, ऐका वाचा. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. ही आहे डराव डराव कविता. आणि ही कोणी लिहिली? तर गह पाटील यांनी. चला आता आपण ही कविता काय सांगत आहे ते पाहूया. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. तुम्हाला माहीत आहे की जेव्हा खूप पाऊस पडतो त्या पावसामध्ये कोणकोणते प्राणी येतात? तर सगळ्यात महत्त्वाचं असतं बेडूक. तर ते काय करतं, कसं ओरडतं? डराव डराव माहीत आहे ना तुम्हाला? आणि आपण त्याच्या काही वाट जातो का? नाही, पण ते आवाजच करत असतं. म्हणूनच विचारतीये की का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. काल तुम्ही होते का? जेव्हा पाऊस आला त्याच वेळेस तुम्ही आले. तुम्ही कुठे होते माहीतही नव्हतं, तुमचा पत्ताही नव्हता, आणि तुम्ही कोठून आलात? चला आता तुमचं नाव सांगा. आपण नाही का, कोणी आलं नवीन पाहुणे आले तर तुम्ही कुठून आलात? किंवा एखादा अनोळखी व्यक्ती असेल तर त्यांना त्यांचे नाव गाव विचारतो. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. बघा इथे कसा धो धो पाऊस पडला आहे. कसा पडला आहे? धो धो. आणि धो धो पाऊस पडल्यामुळं काय झाले? तुडुंब भरला पहा तलाव. तुडुंब भरणे म्हणजे काय? तर काठोकाठ भरणे. हे पहा, खाली त्याचा अर्थ दिला आहे. काठोकाठ भरणे म्हणजे खूप भरणे, खूप भरणे, गच्च भरणे. सुरू झाली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. आपण काय करतो, ज्यावेळी पाऊस येतो त्यावेळी आपण नाव बनवत असतो आणि ती पाण्यात सोडत असतो. हा मुलांचा आवडता छंद. ती आता सुरू झाली, आता
तुमची परत काय त्यामध्ये डराव डराव, बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव। डोळे कसे असतात बेडकाचे? एकदम बटबटीत मोठे मोठे, बघा बरं, खूपच मोठे दिसत आहेत ना। आणि ते कसे दिसतात, त्यांची भीती वाटल्यासारखी वाटते ना आपल्याला, म्हणूनच ते कसे वाटतात विचित्र, आणि त्यांचं ध्यानही कसं वाटतं एकदम विचित्र। सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या ना। आता सांगा तुमच्या मनात काय आहे, तुमचे डोळे एवढे बटबटीत आहेत, तुमचं ध्यान विचित्र आहे, मग आता तुमच्या मनात तरी काय आहे ते सांगा। आणि ही छत्री घ्या आणि नावही घ्या, आणि काय करा आता, जा गाठा जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव। जा आता, तुम्ही ज्या गावावरून आले आहात त्या गावाला जा, आणि काय करा, तुमची ही जी डराव डराव आहे ना ती अगोदर थांबवा। म्हणजे ह्या बेडकाला काय सांगत आहे, तर तुम्ही आता तुमच्या घरी जा आणि ही जी डराव डराव जी आहे ती थांबवा। कशी वाटली ही डराव डराव कविता? छान आहे ना। आता तुम्हाला ह्या डराव डराव कवितेवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। लिहिणार ना मग, आपल्याला हे वर्कशीट करायचं आहे। मी तुम्हाला प्रश्न देईल आणि तुम्ही काही उत्तरे लिहायची आहेत। धन्यवाद।